नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव विनोद जिखन पाटील, राहणार लोटार, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. माझा मोबाईल नंबर 72 49 24 84 85. मी दरवर्षी बाजरी हे पीक पेरतो रब्बी पेरणीसाठी. यावर्षी मी बाजरी पेरलेली आहे. पहिले मी दरवर्षी दाणेदार युरिया वापरत होतो, आता त्या निम्मीवर मी वापरलेला आहे. बाजारात युरिया आलेला हे मला माहीत पडलं. एक दिवसांनी मी पहिली फवारणी केली, त्याचा मला खूप विजत वाढला चांगला. नंतर मी दुसरी फवारणी केली 15 दिवसांनी, तर त्याचा तर एकदमच फायदा झाला. कुट्यांची वाढ चांगली होऊ लागली, हिरवटपणा आला आणि वाढ चांगली झाली, आणि जमिनीची जी सुपीकता आहे त्याचे थोडंसं मला चांगला विजत वाटलेला आहे. आणि वाढून बाजरी लगेच पुटवे काढायला लागली आणि कणस बाहेर निघायला लागली, तर कणसांची वाढ पण चांगली झालेली आहे. आणि तोट्याची क्वालिटी चांगली आहे. दरवर्षीप्रमाणे मला आता वाहतुकीचा खर्च वाचला. दरवर्षी 40 रुपये गोणीची वाहतूक जात होती माझी, ती वाचलेली आहे. त्याचा पण मला फायदा झालेला आहे आणि रिझल्ट पण नॅनो युरियाचा चांगला आहे. दरवर्षी आणि 265 टने मला युरियाची बॅग घ्यावी लागत होती, आता तो मला कमी खर्चात मिळतो आहे. 225 ही बॉटल पडते, म्हणजे निश्चितच त्याचा जरी माझा फायदा होते. आणि दरवर्षी मला 15 क्विंटल बाजरी येत होती, आता यावर्षी 17-18 क्विंटल मला बाजरी आरामशीर येईल. आणि माझी जमीन ही हलकी असूनसुद्धा यावर्षी एवढी क्वालिटी मला चांगली वाटते, तर ज्ञानविरा मला एकदम त्याचा रिझल्ट एकदम उत्तम वाटतो. एकदम सर्वांनी वापरायला पाहिजे मला असं वाटतं, कारण की पर्यावरणासाठी त्याचा उपयोग चांगला आहे. प्रदूषण टाळण्यासाठी चांगलाच येतो आणि जमिनीची सुपीकतासुद्धा याच्याने वाढू शकते, कारण की जो आपण युरिया फेकतो दाणेदार युरिया तो सरळ जमिनीवर पडतो आणि जमीन ही कडक होत चालते, तर हा झाडाच्या पानांवरच पडतो. त्याच्यामुळे जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढायला याची निश्चितच उपयोग होईल.